ज्येष्ठाच्या रणरणीत उन्हानं धरणी तापली आकाशात ढगांनी गर्दी केली अकराळ विक्राळ ढग गरजू लागले वाठा पाकडू लागल्या लोकांनी ढगांकडे पाहता कुऱ्या जुंपल्या ढगांकडं पाहता बी मातीत पेरलं मग ढगांनी परवाली ओतून सृष्टीला गारवा आणला पाहता पाहता चमत्कार घडला मातीत बी अंकुरलं हळूच वर आलं आणि काळी वावरे हिरव्या रंगानं रंगली माणसानं आनंद झाला त्यांच्या कष्टाळू हाताने किमिया केली अंकुर गोंजारले राणे रंगली फुलानी बांध भरले गौतानी बाळ श्रीमंत झाले मग आषाढी येऊन गेला श्रावण आला वाराणी पाऊस एक होऊन नाचू लागले आवडी हर्षभरीत झाली होती तिला कसलंही दुःख नव्हतं विवंचना नव्हती ती माहेरच्या मंगलसुखात न्हावून निघाली होती ती घर आवरून मळ्यात जात होती आई मदत करीत होती बांधावर उभं राहून भिजून चिंब होत होती ती हसत होती फुलपाखरांशी खेळत होती आणि मग दिवसाबरोबर घरी येत होती ती पावसाच्या सरी अंगावर घेत होती ती पांदीतून चालू लागली की खरभरी चिखल तिच्या पायांखाली पिचकाऱ्या मारित होता आवडी ओगीच चमकत होती आवडी भिजली की तिची चोळी अधिकच तंग होत हो होती ओलं लुगडं तिच्या देहाशी एकरूप होत होतं आणि मग तिची रसरशीत काया वस्त्राबाहेर ओसंडत होती भरलेली घागरहेंद कळावी तशी आवडीची काया वस्त्रातून बाहेर उसळत होती आणि अशा स्थितीत आवडीला पाहून नागो पापण्या पाडित होता आणि अधिकच खिन्न होत होता पण तो बोलत नव्हता एकदा आवडी भिजून आली तिला पाहून नागू वरमला आवडी घाईने घरात गेली आणि कपडे बदलून केस मोकळे सोडून स्वतःच्या शरीरला पेटून सोप्यात आली आणि म्हणाली बसून कंटाळा कसा येत नाही ते शब्द नागूला लागले पण तो शांतपणे म्हणाला मला पावसाची भीती वाटते पण तू का भिजतेस पुढील वर्षी जो जगेल तो भिजेल मला भिजलं म्हणजे बरं वाटतं हे ऐकून नागो हसला कार्तिक महिना आला तुळशीची लग्न लागली आणि माणसांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला गावोगाव घरोघर लग्न जुळू लागली रावा रंकांच्या दारी मांडव उभे राहिले सनई भैरवीचे गंभीर स्वर आळवू लागली नवरा नवरीवर तांदूळ पडू लागले वराती फिरू लागल्या नव्या नवऱ्या हळदीनं पिवळ्या होऊन नवी धडूत नेसून मिरवू लागल्या वातावरण आनंदानं धुंद झालं काही मुली लग्न होऊन तांदूळवाडीला आल्या होत्या काही मुली तांदूळवाडीतून आपल्या सासरी गेल्या होत्या आवडी बावरली होती आपल्यालाही एके दिवशी असंच जावं लागेल याचा ती विचार करीत होती एके दिवशी सकाळीच बोरगावचा भगवंतराव पाटील दोन बैलगाड्या झुंपून आणि बरीच शहाणी माणसं आपला तरणाबांड मुलगा उत्तमराव यांना घेऊन तांदूळवाडला आला आणि तात्याबा चौगल्याच्या अंगणात आपलं बिराड उतरवलं मग आम्ही पाहुणं व्हायला आहे असं त्यानं जाहीर केलं भगवंतराव पाटील म्हणजे मोठा माणूस असं त्या भागात मानलं जात होतं तो स्वतः आपल्या दारी आलेला पाहून तात्याबाच्या वाड्यात गडबड झाली नागूनं घोंगडी अंतरली पाहुण्यांनी आणि गावकऱ्यांनी सोपा भरला आवडी चकित झाली भगवंतरावानं आवडीला पाहिली आणि संतुष्ट होऊन तो म्हणाला मंडळी मुलगी आम्हाला पास झाली आता ये थोडा उरलाय दिरंगाई करून कार्यक्रम उरकता येणार नाही ना तवा ठरवून टाका बरं या शब्दाने आरंभ होताच माणसं बोलू लागली आवडीचं लग्न ठरू लागलं पण तात्यावा चौगल्यामध्येच म्हणाला पाहुण्यानी नवरी पास केली पण नवरा मुलगा बघूनच आम्ही होकार देऊ हे ऐकून भगवंतराव म्हणाला ताकाला जायचं आणि मोगा दडवायचा हे आम्हाला येत नाही आमचा मोगा आमच्या बरोबर आहे यो बघा असं म्हणून त्यानं उत्तमरावाकडे बोट केलं सर्वांनी उत्तमला पाहिलं गोरा तरुण देखना उत्तम तात्याबाला पसंत झाला भगवंतराव त्याचे पोलीस पाटलकीची सनद चार करते मुलगे बारा बैलांची दावन अर्ध्या शिवारावरची मालकी मग तात्याबा काय बोलणार त्यानं लग्न ठरवण्याला होकार दिला लगेच भगवंतराव म्हणाला उगाच बचकत पाणी धरून बसण्याचा अर्थ नाही बोला मग काय बोलायचं राहिलं सर्व लोक एकदम म्हणाले भगवंतराव गरजला हा मग फोडा सुपारी आवडीचं लग्न ठरलं सुपारी फुटली सर्वत्र आनंदी आनंद झाला पुरणपोळीची तयारी झाली डाळ चुलीवर चढली आवडीला आनंद गगनात मावेनासा झाला ती हर्षभरीत झाली आणि उत्तम बोरगावला निघाला आवडी नागू बयाबाई यांना आश्चर्य वाटलं अहो असं कसं जीवन जावा असा गावकऱ्यांनी आपला आग्रह केला पण त्यानं कुणाच ऐकलं नाही आणि भगवंतराव म्हणाला सरकारी कामगिरी आहे जाऊ द्या आता काय तुमचा जावई तुम्ही बघितलं आहेच की लग्न लागलं की झालं कवाबी येईल परत मग सर्वांचा ना इलाज झाला आणि गाडी झुंपून उत्तम बोरगावला गेला तो अचानक का गेला या विचारानं आवडी चमकली एवढं कसलं काम होतं तो आला आणि लगेच का गेला आवडीचं डोकं सुन्न झालं बयाबाईला वाईट वाटलं पण मुलगा चांगला आहे आपण पाहिला गेला असेल काहीतरी तातडीच्या कामासाठी असं म्हणून सर्वांनी स्वतःचं समाधान करून घेतलं सोप्यात बोलणं रंगलं ठराव आराव झाले तिथी ठरल्या सर्व काही निश्चित झाले आवडीचं लग्न ठरल्याचं ऐकून तांदूळवाडीच्या लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही आली आली म्हणत ती तिथी आली पाच पन्नास गाड्या वराड बोरगावला गेलं अनेक पै पाहुणे जमले आणि आवडीवर तांदूळ पडलं वरात निघाली चंद्रज्योती पेटल्या भुई नळे उडाले बयाबाई तात्याबा यांनी समाधानाचे निश्वास सोडले लग्न उरकून नवरीसह वराड परत फिरलं तेव्हा पाच दिवसासाठी नवरदेवानं तांदूळवाडला चलावं अशी तात्याबानं विनंती केली तेव्हा भगवंतराव सहज म्हणाला माझ्या मुलाला परक्या घरी जाणं परवडत नाही तेव्हा तुम्ही नवरी घेऊन जावा आणि पाच दिवसांनी तिला घेऊन या या उत्तरानं तात्याबा चकीच झाला लग्न लागताच पाहुण्यानं स्वीकारलेलं आक्रमक धोरण पाहून त्याला धक्काच बसला पण आपला हा दगडाखाली सापडला आहे तो कधीच निघणार नाही उगीच कटकट का करा असा दूरचा विचार करून तो काहीच बोलला नाही शांत झाला पण पुन्हा आवडीला संशयाला हे असं का माझं माहेर यांना परक कसं पाच दिवसांसाठी आल्यानं काय बिघडणार होतं मग हा नकार का याचा सरळ नकार नाही माग काहीतरी गुप्पी दडला असावं नाहीतर लग्न झालेले नवरे हौसेनं सासर वाढला जातात मग यांनाच का परवडत नाही हा काय प्रकार आहे आवडी विचारांच्या वावड्या उडवू लागली मनात चिडली ही माणसं काहीतरी काळ्या दडवीत आहेत असं ठरवून बाप्पाला म्हणाली आबा नाही येऊ देत चला आपण आवडी तांदूळवाडी राहिली पाच दिवस राहिली आणि सहाव्या दिवशी सासरी निघाली नागो तिला घालवीत निघाला पहाट झाली होती गाडी मंद गतीनं चालत होती नागू बैलाचे कासरे धरून शांत बसला होता बैलाच्या गळ्यातील चाळ घळघळत होते आवडी अंगावर शाल घेऊन गाडीत बसली होती नागूनं काहीतरी बोलावं असं तिला वाटत होतं पण नागू बोलत नव्हता त्यामुळे ते अस्वस्थ होऊन आजूबाजूला पाहत होती रात्र किती उरले आहे याचा अंदाज करीत होती नागू कसला तरी विचार करीत होता त्याचा तो विचार मग्न चेहरा पाहून आवडी भ्याली होती एवढ्या रात्री नागूनं मला बाहेर का काढली असं ती मनात म्हणत होती आणि त्याचवेळी ती पुन्हा पुन्हा परतून तांदळवाडीकडे पाहत होती आपलं माहेर आईचं घर इंचा इंचानं दुरावत आहे आता आपण परक्या घरी जात आहोत आता माहेर धर्माचं काय होणार कधीतरी सणावाराला दिसणार नि तेही त्याने धाडलं तर नाहीतर नाही आई बाप बहीण भाऊ ही सर्व कधीतरी भेटणार या दुःखानं आवडी तळमळत होती पुढं पहावं तर नागू मख चेहरा करून बसला होता तो एकदाही वळून पाहत नव्हता आवडी बेचैन झाली होती गाडी एका पांदीत शिरून चालू लागली दूतर्पासल्या झाडीनं गाडीत अधिकच अंधार वाढला आवडीला भीती वाटली ती म्हणाली दादा एक गोष्ट बोलू काय म्हण आहे काही नाही तुझा मेहना तांदूळ वाढला का आला नाही ही काय विचार करण्यासारखी बाब नाही नागून उत्तर दिलं मग विचार करण्यासारखी बाब कसली असती तेच मला सांगता येत नाही मोठ्या माणसाला आज कधी कधी लहान गोष्टी जड होतात आवडू नागून आवडू या शब्दावर जोर दिला मला नाही समजलं हे आवडी चकित झाली नदीच्या पाण्यात प्रचंड लाकूड तरंगत आणि लहानसा ताई चटकन बुडतो नागू म्हणाला म्हणजे जे जड दिसतं ते तरतं आणि लहान दिसणारं बुडतं नागूच्या या बोलण्याचा आवडीला अर्थच समजला नाही ती उगाच हो म्हणून गप्प झाली पुन्हा बोललीच नाही उजाडत उजाडत उजाडलं दाही दिशा लखलखी झाल्या आवडी निर्धास्त झाली गाडीचा वेग वाढला ती एका माळानं बोरगाव जवळ करू लागली दुपारच्या आत बोरगाव दिसू लागलं तशी ती आवडी बावरली आपलं गाव म्हणून तिनं तिकडं पाहिलं मग तिची नजर आपल्या वाड्यावर सिरावली क्षणात तिला उत्तमची आठवण झाली आणि मनात लाजली आता तो लवकर आपली गाठ घेणार आपला मालक म्हणून मग त्याच्या पुढं आपण उभं कसं राहायचं बरं आता त्याला टाळताही येणार नाही आणि ते शक्यही नाही मग ती पुढील कल्पनेनं तिचं काळीच विरघळलं नी ती हसली एक विद्युत लहर तिच्या हृदयात दडली मग तिने वळून तांदूळवाडीकडं पाहिलं आडवा डोंगर उभा होता त्यावर तिची नजर टकरून परत फिरली गाडी वेशीतून सरळ पुढं जाऊन पाटलाच्या वाड्या पुढं थांबली साखरांची धावपळ झाली आवडीची सासू पुढं झाली तिनं लिंबलूनी उतरून टाकलं आणि आवडीला वाड्यात नेली तेव्हा स्वतःच्या रूपानं निसासरच्या वैभवानं ती भारावली होती आपल्या इतकं सुख कुणाच्याच वाटाला आलं नसेल असं तिला वाटत होतं दुसऱ्या दिवशी नागू परत निघाला तेव्हा आवडीचे डोळे भरून आले नागूला बाजूला घेऊन ती म्हणाली आषाढ निघण्यापूर्वी मला ये वाट पाहायला लावू नको आई बाबा यांना सांग मी खुशाल आहे आवडीनं हुंदका दिला आणि नागून चकित होऊन विचारलं काल आलीस आणि आज परत जाण्याची घाई पुढं कसं व्हायचं मग ते तुला नाही कळायचं आवडी डोळे पुसून म्हणाली एका घरी जन्मून दुसऱ्या घरी जन्म गुजरायचा याचं दुःख तुला कसं समजणार जर तू माझ्या जागी असतास तर मग आषाढ निघण्यापूर्वीच मी तुला येतो असं सांगून नागू तांदूळवाडला गेला आणि आवडी आपल्या संसारात एकरूप झाली गावातील आयाबायाने येऊन आवडीला पाहिली कौतुक केलं आणि रूपानं गुणानं आवडी बोरगावात ही आगळी ठरली चार दिवस लोटले पाचवा उगवला उत्तम अजून आवडी समोर आला नव्हता आता गाठ पडेल मग तो दिसेल या विचारानं आवडीच्या अंतरीची ओढ वाढत होती ती उत्तमला पाहण्यासाठी आतुर झाली होती त्याची वाट पाहत होती तो समोर आला की कसं बोलावं काय बोलावं हे मनात निश्चित करीत होती सकाळचा स्वयंपाक उरकला आणि हरीची वेळ झाली उत्तम आता आणि हरीला येत आहे अशी कुणकुन उठली तशी आवडी घाबरली तिचं काळी धडधडू लागलं पण वेळ डोळे बावरून त्याची वाट पाहू लागली होती तोच सासूबाईजवळ येऊन म्हणाली सुनबाई जी आवडी हुंकारली उत्तम चार दिवस मळ्यात होता मग आज रात्री तुमचं बिराड माळीवर आ हो सासू निघून गेली आणि आवडीच्या काळजाचं पाणी पाणी झालं तिच्या आयुष्यातली पहिली रात येणार होती त्या राती ती एकांती उत्तमला भेटणार होती जगातलं सारं सुख ती भोगणार होती त्या केवळ कल्पनेनंच तिचं हृदय धडधडू लागलं अंगात मुंगी सळसळू लागली मस्तक जड जड झालं आणि डोळ्यापुढं उत्तम दिसू लागला आवडी भिंतीला पाठ लावून रात्रीचा विचार करू लागली इतक्यात अंगणात पळापळ झाली गलका वाढला आवडी पळत सोप्यात गेली आणि समोर पाहू लागली कोणीतरी ओरडलं पळा उत्तमला फेपरा आलं तशी आवडी बावरली दोन पावलं पुढे गेली उत्तम गाडीतून आला होता गाडी उभी राहताच त्याला फेपरं आलं होतं तो बसल्या जागीच गुरगुरत होता त्याची धडपड वाढत होती त्यानं दोन्ही हातांनी गाडीच्या दोन्ही बाहूकडा धरल्या होत्या आणि तो गुरगुरत उपडी पडत होता माणसं पोहोचण्यापूर्वीच तो उपडी पडला आणि त्यानं गाडीच्या बाहूकडा जोरानं ओढल्या क्षणात त्या मोडून निखळून निघाल्या मग तो उत्ताना झाला अरे खेटर आणा कुणीतरी उत्तमचा भाऊ ओरडला एक साखर देवळीतील खेटर घेऊन पळाला सर्वांनी उत्तमला धरून त्याच्या तोंडावर ते खेटर धरलं उत्तमचा तो पिसाटपणा ते भयंकर फेपर आणि त्यानं मोडून काढलेली गाडी हा सर्व प्रकार पाहून आवडीच्या काजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या तिच्या आशा करपल्या तिच्या हृदयाला क्षणात आग लागली नि ते धडधडून पेटू लागलं ती वेड्यासारखी उभी राहिली उत्तम शुद्धीवर आला त्याला दोघांनी आधार देऊन माळीवर नेला आवडी हल्ली नाही ती विचार करीत उभी होती सासू येऊन पुन्हा म्हणाली कसला विचार करतीस उत्तमला आहे असं अचानक फेपर येतं कधी येईल त्याचा नियम नसतो कधी जेवताना कधी पान खाताना कधी झोप असा प्रकार घडतो तेव्हा तू सावध असायचं म्हणजे आवडी गांगारून उद्गारली चल सांगते सासूनं आवडीला घरात नेहून दबक्या आवाजात म्हणाली मी तुला लाज सोडून दे म्हणून सांगते तू मनाला लावून घेऊ नकोस रात्री त्याच्याजवळ असायचं पण त्याच्या हालचालीवर नजर ठेवायची त्याला फेपरं आलं की त्याच्याजवळ थांबायचं नाही झटकन उठून बाजूला जायचं फेफरं आलं म्हणजे उत्तम हाती लागल त्याचा चक्काचूर करतो तुम्ही दोघं अंतरुणावर असताना जर त्याला फेपरं आलं तर घात होईल म्हणून सांगते सावधस आवडीला हे ऐकून धडकीच भरली तिचं हृदय धुबंगलं डोळ्यानं अंधारी आली थोड्याच वेळापूर्वी तिनं आजच्या पहिल्या रात्रीचा विचार केला होता तो मातीला मिळाला ती सुंदर रात्र आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही अशी तिची खात्री झाली मरणाची भीती उरावर घेऊन याची सेज कशी सजवू या विचारानं ती संतापली म्हणाली असं किती दिवस मी सावध राहू जन्मभर सासू म्हणाली नशीबी कोरलेलं बदलत नसतं असं होतं तर लग्नच का केलं आवडीनं विचारलं फेफरं येतं म्हणून का लग्न करायचं नसतं सासूनं उलट सवाल केला मग मला माळीवर जा का म्हणता मग लग्न करून उत्तमचा काय फायदा मग मला काय मिळालं आवडीचा आवाज चढू लागला सासू व सून यांची तडातडी सुरू झाली आवडीनं मला काय मिळालं म्हणता सासू तरकटली म्हणाले तुला काय कमी आहे पुलीस पाटलाची सून पोलीस पाटलाची बायको अमाप दौलत बैलढोर वाडा जमीन जमीननी संसार आणि नवरा आवडी मध्येच किंचाळी आणि सासू गुरकली नवरा पण आणि मरण आवडीचा तोल सुटला ती वैतागून म्हणाली नवऱ्याला कधी फेपर येईल याचा नेम नाही म्हणता आणि फेपर आलं की मी ठार मरेन म्हणून सावध राहा म्हणता मग मी म्हणते मी किती दिवस सावध राहू दौलतीसाठी ढोरगुरांसाठी पोलीस मी जन्मभर जीव मुठीत घेऊन किती रात्री सावध राहू भीतीची लटकती तलवार मानेवर घेऊन तुमच्या मुलाशी शेज मी कशी सजवू किती दिवस सजवू मी ही लाज सोडून विचारते तुमच्या मुलाची वासना शांत करून मी आपला जीव कुठं दळवू मी का जनावर आहे मला तुम्ही का म्हणून फसवलं आम्ही कुणाला फसवलं नाही तुझ्या भावाला हे सारं ठावं होत ते विचार सासू म्हणाली आणि माळीवर उत्तमकडे गेली आवडीला डोकीत दगड घातल्यासारखं झालं ती तोंडात पदराचा बोळा कोंबून रडू लागली हे नागूला माहीत होतं त्यानंच हे सारं केलं म्हणूनच तो गप्प गप्प होता काल येताना बोलत नव्हता विचार करीत होता अखेर भावानंच माझा गळा कापला असं म्हणून तिनं तोंडावर हाणून घेतलं तिला त्या दौलतीची त्या पाटीलकीच्या दिमाकाची निसासूच्या सासूच्या बोलण्याची किळस आली ती स्वतःला सांगू लागली यांनी मला फसवलं प्रथम यांनी येऊन मला पाहिली पसंत केली कसोटीवर सोनं घासून घ्यावं तशी मला पारखून घेतली पण यांनी मला फसवलं माझ्या पदरात यांनी हे आपलं पितळ बांधलं आपला हिंद आणि माझा गळा कापला आणि सक्का भाऊ वैरी झाला आवडीच्या आत्म्यानं टाहो फोडला दिवस मावळला रात्र झाली जेवण सर्व माणसं पांगली आणि मग सासून अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं म्हणाली सुनबाई तू मर्यादा सोडून फार बोललीस ते मी ऐकून घेतलं आता गुमान माळीवर जायचं आणि अंथरूण करायचं उत्तम आता येईल काय आवडी भयचकीच झाली सासू म्हणाली मी परत परत सांगत नसते नानण्याचा आरंभ बोंब ठोकून करू नका कारण ह्या वाड्यात बोंब ठोकलेली गावाला ऐकू जात नसती ह्या वाड्यात खून गारद होत्यात तुम्ही गारद होऊ नका जा प्रसंग बाका आहे हा वाडा म्हणजे मरणाचं घर आहे इथली माणसं वानानं माणसं असली तरी गुणानं राक्षस आहेत असं म्हणून आवडी आग ती खूण माळीवर गेली एका खांबाला पाठ लावून रडत कुडत उभी राहिली थोड्या वेळानं आला पलंगावर बसला त्याला पाहून आवडीच्या अंगात कापरं भरलं आवडे काय झालं उत्तमनं विचारलं माझी फसवणूक झाली आवडी उत्तरली नागुला हे सारं माहीत होतं बर मग मग काय झालं गेलं विसर आणि काय करू अंतरुण घेऊन आतल्या खोलीत जा आणि कडी लावून निज उत्तम म्हणाला आणि आवडी चकित झाली उत्तम खिन्न होऊन म्हणाला माझ्या हातून तू मरू नये अशी माझी इच्छा आहे पण आईशी भांडू नको जा आवडी अंतरूण घेऊन एका खोलीत गेली आतून कडी लावून अंतरुणावर रडत बसली ती रात्रभर रडत होती तिच्या आयुष्यात आलेली ती सुंदर रात्र तिच्या भावना फुलवणारी जीवनातील एका आगळ्या आनंदात तिला बुडवणारी रात्र फुलाप्रमाणे उमललेल्या तारुण्यानं बहरलेल्या तिच्या नाजूक भावनांना अनंतरंगाने न्हाऊ घालणारी ती, ती पहिली रात्र आवडीनं रडत काढली सकाळी सासूला आनंद झाला गाडी मार्गाला लागली आता काय चैत्रात नातू येणार या कल्पनतीचे काळी आवडी रोज माळीवर जाऊन त्या बंद खोलीत रात्र काढत होती आणि सकाळी खाली येऊन काम करीत होती मग आषाढ महिना दोन दिवसावर आला ने आवडीनं माहेरच्या वाटेकडे डोळे लावले माहेरी जायचं मग हे फेपरं हा अन्याय हा अंतरीचा जाच हे दुःख सारं सारं आईला सांगायचं सा नाही हे कपट नागून का केलं याचा जाब विचारायचा याची तिला घाई झाली होती आणि ठरल्याप्रमाणे नागू गाडी घेऊन आला लग्न होईल त्या वर्षी नवऱ्यानं आषाढात नवरीचे तोंड पाहायचं नाही या रूढीनुसार आवडी आषाढात माहेर निघाली तेव्हा सासूनं तिला बाजूला घेऊन सूचना केली सुनबाई या रेशमाच्या गाठी आता सुटणार नाहीत माहेरच्या माणसासनी काही सांगू नका भलतं सलतं खाऊ नका उजी उचलू नका तुमच्या पोटात नक्कीच बाळ हाय काळजी घ्या ही बडबड ऐकून आवडी हसली नि तांदूळवाडीला गुमान आली वाटेत येताना नागोशी ती एक शब्द बोलली नाही पण ती अंतरी झळत पेटत आली होती आवडी माहेरी आल्याचं समजताच गावातील आयाबायाने येऊन आवडीच्या आलाबला घेतली बयाबाईला आनंद झाला तात्याबांचे डोळे ओले झाले आवडी घरात येताच घर भरल्यासारखं वाटू लागलं घर रिकाम होताच आवडीनं आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला मला फसवलं माझ्या पदरी मृत्यू बांधला म्हणून तिनं टक्कर घेतली तात्याबा आला आणि मग आवडीनं सर्व काही अगदी अगदी सविस्तर आईबाबांच्या कानावर घातलं तो सर्व प्रकार ऐकून बयाबाई रडू लागली तात्याबाला धक्का बसला नागून हे कारस्थान केलं म्हणून त्याला संताप आला पण तो लाचार होऊन म्हणाला बाळ आवडे नशीबी होतं ते घडलं आता रडून काय होणार भांड बदलता येतं पण नवरा बदलता येत नाही आणि मुलीचा जन्म निराळा असतोय तिला दिल्या घरी नाहीतर व्याला घरीच मेलं पाहिजे तिला मरण्यासाठी तिसरी जागाच नसती या उपदेशाने आवडी अधिकच भडकली तिनं तोंड बडवून घेतलं केस तोडली म्हणाली मी दिल्या घरीच मरायचं तर कशी मरू मी नवऱ्याच्या हातून मरू का झरून मरू मग असं करा मला आव्या आल्या घरीच मरू द्या धीर धीर धर मग बघू असं म्हणून तात्याबानं वेळ मारून नेली नंतर आवडी नागूला म्हणाली दादा तुला सारं माहीत असून माझा हा घात का केलास मी काय करू काही करू नको नागू निर्विकार चेहरा करून म्हणाला तुझ्या सुखापेक्षा तुझ्या घराण्याची अब्रू फार मोठी आहे तिचा विचार कर निना असं म्हणून तो पाठ फिरवून चालू लागला तेव्हा आवडी वैतागून म्हणाली तू आपल्या हातानं माझ्या आयुष्याला चूड लावलीस देव तुझ्या घराण्याला काढी लावी धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा